मडगाव गोरेगाव आणि इंदापूर या भागात लार्सन एंड टुब्रो तर्फे कोकण रेल्वेवर विद्युतीकरण चालू आहे आणि या विद्युतीकरणावरती जे इलेक्ट्रिकचे पोल आहेत त्याच्यावरची कॉपरची वायर आहे मागील काही दिवसापासून या वायरीच्या चोरीचे प्रमाण वाढत चालले होते. त्या संदर्भात गोरेगाव मडगाव आणि खोलाड पोलीस स्टेशनला सुमारे 5 गुन्हे दाखल झालेले आहेत. मडगाव पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे गोरेगाव पोलीस स्टेशन आणि आरपीएफच्या मदतीने आम्ही गोपनीय आणि साधारण एखाद्या असा गुप्त बातमीदाराद्वारे आणि पहारा ठेवून 5 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि या 5ही आरोपींनी या 5ही गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांनी जो माल ज्याला विकला त्या चोरीचा माल घेणाऱ्या इस्मात देखील आम्ही ताब्यात घेतलेला आणि त्या ज्या गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकल देखील आम्ही ताब्यात घेत आहोत आणि लवकरात लवकर आम्ही संपूर्ण गुन्ह्यातले संपूर्ण माल हस्तगत करत आहोत. साधारण 135 मीटर जी गोरेगावची आपली केस आहे ती पूर्ण माल हस्तगत होतोय. एक मोटरसायकल हस्तगत झालंय आणि बाकीचा माल लवकरच रिकवर होईल.